आली दिवाळीची पहाट रांगोळ्यांचा केला थाट, आली दिवाळीची पहाट रांगोळ्यांचा केला थाट, अभ्यंगाला मांडले पाठ, उटणी अत्तरे यांचा सुटला घमघमाट, लाडू चकल्या कडबोळ्यांनी सजले ताट, पणत्या दारात 160 आकाश दिव्याचा झाला जगमगाट। तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। नमस्कार, आजच्या व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे। आजच्या व्हिडिओ मध्ये आपण दिवाळी विषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत। तर दिवाळी ही कशा पद्धतीने साजरी केली जाते किंवा का साजरी केली जाते, या मागचे नेमके पौराणिक कारण काय आहे, याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओ मध्ये आपण घेणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर दिवाळी हा नावातच उत्साह आनंद आणि अतिशय उत्साहाचं वातावरण असणारा सण म्हणजे दिवाळी। दिवाळीचा दिवस म्हणजे नातेवाईकांच्या भेटी, भेटवस्तूंची देवाणघेवाण, लहान मुलांसाठी फटाके, नवीन वस्त्र, दारात रांगोळी, कंदील किंवा मग पंत्यांची आरास आणि अर्थातच मिठाईचा संपूर्ण घरांमध्ये घमघमाट, यालाच तर म्हणतात दिवाळी। तर दिवाळी हे आपण दरवर्षी साजरी करतो। अलीकडच्या धकाधकीच्या जीवनात बरेचदा या सणाचा आनंद आपण एखाद्या पर्यटन स्थळी सुद्धा जाऊन घेतोय आणि नवा उत्साह मनात साठवून परत येतो। पण दिवाळीच्या सणामागील नेमका आशय काय किंवा या मागचं कारण काय, याविषयीची माहिती आता आपण घेऊयात। शुभ सूचक रांगोळी, वाईट प्रवृत्तींना दूर पाठवून देणारा आकाश कंदील आणि अंधार दूर करून आयुष्यात प्रकाश पसरवून आपल्या आनंद देत असलेल्या पणत्या, ही दिवाळीची अगदी खास वैशिष्ट्य आणि त्याच सोबत अतिशय अप्रतिम चवीचा असा हा दिवाळीचा फराळ। दिवाळी या मराठी नावांच्या जोडीनेच याला संस्कृत नावे सुद्धा आहेत। ही नावे दिवाळीचा अर्थ आणि प्राचीनता अशा दोन्ही परंपरा आपल्याला सांगतात। दीपावली, दीपलिका, यक्षरात्री, सुखरात्री असा दिवाळीचा अनेक प्रकारे उल्लेख होतो। दिवाळी येते ती शरद ऋतूचा आनंद मनात घेऊनच। आपली भारतीय संस्कृती ही शेतीवर आधारलेली आहे। शारदीय नवरात्र आणि दसरा संपला की पाठोपाठ कोजागिरी रात्रीची रात्र पूर्ण चंद्रबिंब होऊन येते। आटवलेल्या केशरी दुधासह आपण ही रात्र जागवतो। याच रात्री देवीची पूजा केली जाते, तिला आटी व दुधाचा नैवेद्य दाखवला जातो। या दिवसाला नवान्न पौर्णिमा असे सुद्धा म्हणतात, कारण शेतातून नुकत्याच हाती आलेल्या धान्याची कणसे देवीला अर्पण केली जातात। या समृद्धीचा आनंद मनात असतानाच पाठोपाठ येते ती म्हणजे रमा एकादशी। आपण ज्या काळात दिवाळी साजरी करतो त्या काळात अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत, पण ज्यावेळी समाज अधिक प्रमाणात फक्त शेतीवरती अवलंबून होता त्या काळात शेतात पिकलेली धान्य ज्यावेळी कोठारात भरेल आणि विकले जाईल तो काळ म्हणजेच सुख समृद्धीचा मानला जायचा, हे अगदी स्वाभाविक होते। कारण जेव्हा शेतकऱ्याचं अन्न किंवा मग धान्य हाताशी येईल त्याची मुबलकता असताना तोच म्हणजे शरद ऋतू किंवा मग दिवाळी। तर दिवाळीचा आनंद हा शेतकरी आपल्या शेतातील धान्य पिकवल्यानंतर आणि ते घरात आणल्यानंतरच साजरा करायचा। तर दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे काय, तर रमा एकादशी। त्या पाठोपाठ येते ती वसुबारस। वसुबारसेचा आदला दिवस म्हणजे रमा एकादशी। या दिवसापासून दिवाळीची सुरुवात होते असं म्हटलं जातं। या दिवशी अंगणात दारातल्या तुळशी पुढे पहिली पणती लावली जाते आणि याच दिवसापासून या सणाची अगदी उत्साहामध्ये तयारीला सुरुवात केली जाते। शहरात नसले तरी ग्रामीण भागात हे चित्र आज तागायत दिसत असते। शहरात बरेचदा वसुबारसेला दिवाळी सुरू होते। शेतातील बैल दूध दुभत्याचा
ही गाय याची खूप आवश्यकता असते। त्यामुळे गोवत्स द्वादशी म्हणजे गोबारस या आपल्या वासरासह असलेल्या गायीची पूजा करण्याची पद्धत वसुबारसेला आहे। त्यांच्या पावलांनी शेतात समृद्धी वाढते। त्या दिवशी गाय बैल यांना विशेष मान असतो। गळ्यात माळा घालून त्याची यथासंग पूजा केली जाते आणि त्यांना तिने सांजेला ओवाळलं जातं। त्याचबरोबर पुरणपोळीचा गोडाचा नैवेद्य गायीला आणि वासराला भरवला जातो। अशा पद्धतीने वसुवारस ही साजरी केली जाते। त्यानंतर वसुवारसेच्याच पाठोपाठ येते ती म्हणजे धनत्रयोदशी। धनत्रयोदशी हा दिवस व्यापारी वर्गाचा आणि आयुर्वेद शास्त्रांच्या अभ्यासकांचा अमृताचा कुंभ घेऊन समुद्र मंथनातून धन्वंतरी देवता प्रकटली होती। हाच दिवस म्हणजे धनत्रयोदशी आणि त्यामुळेच या दिवसाला धन्वंतरी जयंती असं सुद्धा म्हटलं जातं। आणि त्या दिवसापासून आजपर्यंत आपण धन्वंतरी किंवा मग धनत्रयोदशी ही पूजा करत आलेलो आहोत। आयुर्वेदाचे वैद्य या दिवशी धन्वंतरीची यथासांग पूजा करतात। व्यापारी वर्ग या दिवशी धनाच्या पूजा करतात म्हणजेच त्यांच्याकडे जे सोनं नाणं किंवा मग पैसा अडका असतो तर साक्षात लक्ष्मीचा वास वर्षभर आपल्या घरामध्ये किंवा मग व्यापारामध्ये टिकून राहावा म्हणूनच या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते। त्याचसोबत हिशोबाच्या नव्या चोपड्यांची किंवा मग वह्यांची पूजा सुद्धा या दिवशी केली जाते। त्याचसोबत धने आणि गुळ याचा नैवेद्य देवीला दाखवला जातो। त्याच पद्धतीने धनत्रयोदशीच्या नंतर येणारा सण म्हणजे नरक चतुर्दशी। चांगल्या वृत्तीने आसुरी किंवा वाईट प्रवृत्तीवर मिळवलेला विजय म्हणजे नरक चतुर्दशीची पहाट। अशी आख्यायिका प्रचलित आहे की या दिवशी पहाटे श्रीकृष्णाने नरकासुराचा या राक्षसाचा वध केला। त्याच्या आनंदानिमित्त आपण पहाटे उठून अभ्यंग स्नान करतो। या दिवसात हळूहळू थंडी पडायला लागलेली असते आणि आपली त्वचा सुद्धा कोरडी व्हायला लागलेली असते। अशा वेळी उठणे दुधात घालून त्याच्या सुगंधी लेपणाने अंग स्वच्छ केले जाते आणि त्वचेची काळजी घेतली जाते। त्याचसोबत अंगाला तेल लावून सुद्धा अभ्यंग स्नान केले जाते। त्यानंतर येणारा सण म्हणजे लक्ष्मी पूजन। महाराष्ट्रात आपण अमावस्या अशुभ मानतो, दक्षिण भारतात मात्र ती शुभ मानली जाते। अलक्ष्मी दूर करून लक्ष्मीच्या स्वागतासाठी अश्विन अमावस्येला आपण लक्ष्मी पूजन करतो। आपल्या घरात आलेली सचोटीने आणि प्रामाणिकपणे मिळवलेली संपत्ती पूजनीय असते। त्यामुळेच लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपण तिची जास्तीत जास्त वाढ व्हावो यासाठीच लक्ष्मीची यथासांग पूजा करतो। ती वाढती राहो यासाठी धनाचा अधिपती कुबेर आणि भगवान साक्षात नारायण किंवा मग विष्णू लक्ष्मी देवी यांची सुद्धा या दिवशी पूजा केली जाते। लक्ष्मी पूजन हा प्रत्येक घरामध्ये किंवा मग व्यापार वर्गामध्ये किंवा मग प्रत्येक दुकानांमध्ये साजरा होणारा दिवाळीतील अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो। तर सगळ्यात दिवाळीतील मोठा दिवस हा लक्ष्मी पूजनाचा मानला जातो। आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहावा, सुख संपत्ती ऐश्वर लाभावं आणि वर्षभर घरामध्ये लक्ष्मी टिकून राहावी म्हणूनच या दिवशी लक्ष्मीची किंवा मग कुबेराची आणि भगवान श्रीहरी नारायणाची यथासांग पूजा करून दिवाळीमध्ये जे काही फराळाचे पदार्थ बनवलेले आहेत ते लक्ष्मीला अर्पण केले जातात। तर लक्ष्मी पूजनाच्या दुसऱ्या दिवशी असते ती म्हणजेच बालप्रतिपदा किंवा मग पाडवा। बालप्रतिपदा म्हणजे भगवान विष्णूने वामन अवतारात बळीराजाचे सर्व साम्राज्य मागून घेतले तो दिवस।
यज्ञ करण्यात मग्न असलेल्या बळीराजाकडे वामन अवतारात भगवान श्री हरी विष्णू पोहोचले। त्यांनी त्यांच्या तीन पावलात सामावेल एवढी भूमी बळीराजाकडे मागितली होती। दोन पावलात सर्व विश्व व्यापल्यावर तिसरा पाय ठेवायला वामनाला जागा न मिळाल्याने त्याने बळीच्या मस्तकावरच आपला पाय ठेवला आणि त्याला पाताळात ढकलून दिले, अशी यामागची पौराणिक कथा आहे। तर बालप्रतिपदा म्हणजे दिवाळीचा पाडवा। तर या दिवशी ग्रामीण भागामध्ये भाऊ बहिणीला ओवाळलं सुद्धा जातं किंवा मग दुसरं अभंग स्नान केलं जातं किंवा मग या दिवशी पत्नी आपल्या पतीचं औक्षण सुद्धा करतात। ग्रामीण भागात शेतकरी आपल्या शेतात बळीचे म्हणजेच मातीचे राज्य तयार करतात आणि येडा पिडा टळो बळीचे राज्य येवो अशी प्रार्थना करतात। पाडव्याच्या या दिवशी विक्रम सत्सव सुरू होते। व्यापारी वर्गाचे नवीन वर्ष आणि आर्थिक वर्ष सुरू होते। पती आणि पत्नीच्या नात्यातील गोडवा वाढवणारा हा पाडवा सर्वांना सुख समृद्धी आणि आनंद देऊन जातो। उत्तर प्रदेशात पाडव्याच्या दिवशी गोवर्धन पूजा करण्याची पद्धत आहे। या दिवशी विविध प्रकारची मिठाई तयार करण्यात येते आणि गोवर्धन पर्वताची प्रतिकृती तयार करून कृष्णाच्या मूर्तीची पूजा करून त्यांना नैवेद्य दाखवला जातो। तर असं सांगितलं जातं की द्वापर युगामध्ये श्री कृष्णाने गोवर्धनाची पूजा केली होती आणि ती पूजा आपण आजपर्यंत करत आलेलो आहोत आणि ती संस्कृती पुढे जपण्याचा वारसा प्रत्येकाला माहीत असावा असं या सणामागचा उद्देश आहे। त्यानंतर यमद्वितीया म्हणजेच भाऊबीज। तर ऋग्वेद या आपल्या प्राचीन ग्रंथात यम आणि यमी ही दोन भावंडे आहेत। भावा बहिणीचे नाते अगदी पवित्र आहे असे या संवादातून सूचित केले जाते। त्यामुळे भाऊ आणि बहिणी यांच्या नात्यातील पावित्र्य आस्था जपणारा दिवस म्हणजेच भाऊबीज। केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातल्या प्रत्येक राज्यात स्थायी परंपरेनुसार दिवाळी साजरी होते। आनंद उत्साह घेऊन येणारी दिवाळी संपते ती मात्र हुरूर मनात घेऊनच। मुलांनी दिवाळीत केलेले किल्ले, आपापली वाचनाची आवड जपणारे दिवाळी अंक, दिवाळीनंतरही तुळशी विवाहापर्यंत आपल्या दारात झुलणारा आकाश कंदील, दिवाळीच्या अनेक आठवणी मनात साठवतच राहतात। तर अशा पद्धतीने दिवाळी हा सण प्रत्येकाच्या घरामध्ये किंवा मग आयुष्यामध्ये सुख समृद्धी आनंद आणि चैतन्य निर्माण करून जातो। तर प्रत्येकाच्या घरामध्ये सुख संपन्न असं आयुष्य लाभावं, आरोग्य लाभावं आणि संपत्ती लाभावी यासाठीच हा दिवाळीचा सण अगदी थाटामाटात साजरा केला जातो। तर अशा पद्धतीने दिवाळी सणाची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा। धन्यवाद।